नमस्कार, मी अपर्णा। आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण दाल बाटी बनवतोय। दोन प्रकारामध्ये दाल बाटी आज आपण बनवणार आहोत, बाफळे ही आणि आप्पे पात्रातली पण। बाफळे म्हणजे जी बाटी आपण तळून करतो ती, आणि आप्पे पात्रात आपण साजूक तुपामध्ये दाल बाटी बनवतोय। आज गेस्ट्स आहेत त्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे करायला, त्यामुळे फटाफट वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया। बाटीसाठी 4 कप गव्हाचं पीठ, बारीक रवा, हिंग, मीठ, ओवा आणि जिरे घेतलेत। 4 कप गव्हाच्या पिठासाठी 1/4 कप आपण बारीक रवा घेतलाय। त्यामध्ये सोडा घालतोय थोडासा। 4-5 चमचे साजूक तूप आपल्याला घालायचं आहे मोहन म्हणून, आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस पिठाला व्यवस्थित लागतील याप्रमाणे चोळून चोळून मिक्स करायचं आहे। मिक्स करता करताच एक मुटका करून बघायचा। मुटका व्यवस्थित झाला तर समजायचं की आपण घातलेलं मोहन व्यवस्थित आहे। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तो जास्त मऊ पण नको आणि जास्त कडकही नको, अशा पद्धतीने याचा गोळा हा मळून घ्यायचा आहे। हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ना मी ह्याचे छोटे छोटे भाग करून घेईन आणि मग ह्याला छान मळून घेईन। थोडंसं तेल घालायचं आहे, तेलाचा हात लावून पुन्हा हे गोळे व्यवस्थित मळून मी एकत्र करून ठेवणार आहे। दॅट्स इट। आता हा भिजवलेला गोळा आपल्याला 10 मिनिट तरी रेस्ट करत ठेवायचा आहे। ह्याच्यावरती थोडंसं ओलं केलेलं कापड आपल्याला ठेवून द्यायचं आहे। वरणासाठी मी एक मोठं कुकर घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे 4 चमचे, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हिंग घालायचा, टोमॅटो घेतले 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन ते चिरून आपण फोडणीत घातलेत। सगळं एकत्र परतवून घेतलं। हे एक हिरवं वाटण तयार केलं होतं, त्याच्यामध्ये सुकं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या घालून हे मिक्सरमध्ये फिरवलं आहे। आता आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे। हळद घातली आहे, तिखट घालतोय आपण, धनेपूड, गरम मसाला, गुळ, हे सगळं घालून झालं ना की छान मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे। याला वरती तेलाचा तवंग आला की समजायचं हे झालेलं आहे। या स्टेजला तुरीच्या डाळीचं वरण घालायचं आहे। साधारण 2 ते 2.5 कप वरण मी इथे वापरलं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे, घोटून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट वरण हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। चवीसाठी मीठ घालूया। इथे मी 3 ते 4 चमचे मीठ घातलं आहे। हे बघा कन्सिस्टन्सी परफेक्ट। कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही। भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे। चिंचगुळाचा आंबट गोड स्वाद, खोबरं, कोथिंबीर, लसणाचा खमंग स्वाद या वरणाला आला आहे, आणि वरण अतिशय खमंग झालं आहे। एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आहे। बाटी बनवून घेऊयात। एक मोठा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटली आहे, त्यावरती तूप पसरवायचं आहे। बाटी छान लेअरवाली बनावी यासाठी आपण हे करतो आहे। पीठ भुरभुरून घेतलं आहे, आता याची एक सुरळी करायची आहे या पद्धतीने, आणि ही सुरळी थोडीशी टाईट करून घ्यायची। सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि बट्ट्या बनवायच्या। या पद्धतीने थोड्याशा दाबायच्या। हे बघा आपल्या बट्ट्या तयार आहेत। आपण गोळा लाटून जर बट्टी बनवली ना तर त्याला भरपूर पुढं सुटतात। आता ह्या सगळ्या बट्टी आपल्याला उकळत्या पाण्यात घालायच्या आहेत आणि 15 ते 20 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। आता या छोट्या आकाराच्या बट्ट्या पण तयार झाल्या आहेत। आपण ह्या आप्पे पात्रामध्ये भाजून घेणार आहोत। एक करून दाखवते तुम्हाला या पद्धतीने करायची आहे। आपण पुरण भरण्यासाठी जशी वाटी करतो ना तशी वाटी करून बंद करायची आहे। या पद्धतीने दाबून घ्यायची आहे। परफेक्ट परफेक्ट बट्टी बनवण्यासाठी चाकूनी असं प्लसचं साईन करून घ्यायचं आहे। ह्या बट्ट्या बनवत असतानाच आप्पे पात्र आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे एकीकडे,
आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या आप्पेपात्रात ज्या साईजच्या बट्ट्या बसतील ना त्याच साईजच्या करायच्या आहेत. आप्पेपात्राला साजूक तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि एक एक बट्टी आपल्याला भाजायला ठेवायची आहे. आप्पेपात्रात बट्टी भाजताना काळजी घ्यायची आहे, गॅस एकदम लो फ्लेमवरती असायला हवा. जर तुम्ही मोठा गॅस केलात ना तर बट्ट्या जळण्याची दाट शक्यता असते. अधूनमधून थोडं थोडं तूप सोडत आपल्याला बट्ट्या छान भाजून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे बट्ट्या ह्या व्यवस्थित शिजतील. बरोबर 5 मिनिटानंतर आपल्याला बट्ट्या ह्या पलटवून घ्यायच्या आहेत झाकण काढून. या पद्धतीने किती सुंदर रंग आला आहे बघा बट्टीला. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी बट्टी आपली तयार झाली आहे. बट्ट्या भाजताना गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे. तुम्हाला अंदाज यावा यासाठी सांगते की बट्टीचा एक लॉट पूर्ण होण्यासाठी 10 मिनिट लागतात. खरपूस अशा भाजून झाल्या आहेत आपल्या बट्ट्या. ज्यांना तेलकट चालत नाही ना त्यांनी ह्या पद्धतीने बट्ट्या भाजून घ्यायच्या आहेत. कमाल झाल्या आहेत बट्ट्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण 2 प्रकारात बट्ट्या बनवतो आहे. आप्पेपात्रातल्या बट्ट्या बनून आपल्या तयार आहेत, काढून घेऊयात. ह्या बट्ट्या भाजता भाजताच उकडलेल्या ज्या बट्ट्या होत्या ना त्या मी निथळून त्या कट करून ठेवल्या आहेत. आप्पेपात्रात तयार केलेल्या बट्ट्यांवरती झाकण ठेवायला अजिबात विसरायचं नाही. कट करून ठेवलेल्या बट्ट्या मी इकडे गरम तेलामध्ये तळायला देखील टाकलेल्या आहेत. माझ्याकडनं एक क्लिप शूट करायचीच राहून गेली होती, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट बट्ट्या ह्या तळताना दिसत आहेत. खूप सुंदर पुढं सुटलेल्या आहेत बघा आपल्या बट्ट्यांना. तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. दुसरा लॉट घालूया. बट्ट्या तळताना तेल हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती ह्या बट्ट्या आपल्याला डीप फ्राय करायच्या. आप्पेपात्रात ज्या बट्ट्या आपण बनवल्या ना त्याच्यावरती व्यवस्थित भरपूर सढळ हाताने तूप घालायचं आहे. हे बघा, एक तुम्हाला तोडून दाखवते. वाव, आतनं मस्त पोकळ झाल्या आहेत वाटीसारख्या. याच्यामध्ये तूप घाला आणि असंच खा. इकडे आपला दुसरा लॉट पण तळून झालेला आहे. मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. एकीकडे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला वाढलेलं ताट कदाचित दाखवू शकणार नाही. आम्ही मस्त दोन्ही टाईपच्या ह्या बट्ट्यांचा आस्वाद घेणार आहोत. त्यासोबत आपण दाल पण बनवली आहे, मस्त बारीक चिरून गुळ पण घेतलेला आहे. गुळ तूप बट्टी तर काय लागते लाजवाब. भरपूर लेयर्सवाले बाफळे देखील आपले तयार झालेले आहेत. सगळी मंडळी इकडे जेवायला बसलेली आहे, हे बघा तुम्हाला दाखवते. सागर संगीत असा मेनू आहे आमचा आज. दाल बाटीचा हा व्हिडिओ कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. वेगवेगळ्या भागात थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाल बाटी ही बनवली जाते. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला जरूर कळवा, म्हणजे आपण आपल्या परिवारासह ती शेअर करू तुमची रेसिपी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. भरपूर लाईक्स द्यायचे जर आवडली तर. अजूनही आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कारण की आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत. सबस्क्राईब, बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.